शिरोळ नगर परिषद क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे बोर्ड आता मराठी भाषेमध्ये लावण्याबाबतचं परिपत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी शहरातील सर्व दुकाने व्यावसायिक उद्योजक आस्थापना यांना दिले. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेच्या दुकानाचा नावाचा बोर्ड देवनागरी लिपीमध्ये असेल. त्याचबरोबर मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही लिपीतील नामफलक असू शकतील, परंतु मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणं आवश्यक असेल व मराठी भाषेतील अक्षरे इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा आकाराने मोठी असतील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याअर्थी नगर परिषद शिरोळ क्षेत्रातील सर्व दुकानदार, आस्थापनाधारक, विक्रेते यांनी आपल्या आस्थापनेच्या नामफलकाबाबत वरीलप्रमाणे देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील फलक लावण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शिरोळ शहर व्यापारी असोसिएशन आणि दुकानदार व्यापारी उद्योजक यांना दिले. शिरोळ प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.